नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज इयत्ता 8वी विज्ञान विषयातील 6व्या टॉपिकविषयी आपण माहिती पाहणार आहोत. खरं तर यापूर्वी पहिला व्हिडिओ आपण पाहिला असेल आणि या टॉपिकमधील काही जे कंटेंट आहेत त्याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय माहिती घेतली याचे सारांशन आपण बघूयात आणि त्यानंतर आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करू. 6वा जो टॉपिक आहे सायन्समधील इयत्ता 8वीचा तो म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ मॅटर. या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण मॅटर म्हणजे काय आणि मॅटर ज्याला आपण रोजच्या भाषेमध्ये आपण पदार्थ असं म्हणतो तर शास्त्रीय भाषेमध्ये आपण द्रव्य म्हणतो, तर या मॅटरचे स्टेट्स कोणकोणते आहेत, त्यामध्ये सॉलिड लिक्विड आणि गॅसेस स्टेटविषयीची आपण माहिती घेतली. सुरुवातीला काही प्रश्न आपल्याला विचारले होते आपल्या पूर्वज्ञानावरती आधारित, तर त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर मोड ऑफ पुलिंग द डायफ्रॅम अप अँड डाऊन म्हणजे हा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला आठवतोय का पहा, की ज्याच्यामध्ये हा जो चार्ट आहे त्याची माहिती आपण भरली होती. या एक्सपेरिमेंटमध्ये ज्यावेळेला आपण सॉलिड लिक्विड आणि गॅसेस स्टेट बघतो तर त्यामध्ये असणारे मॉलिक्युल्स किंवा ॲटम ज्यापासून ते द्रव्य बनले असेल तर त्यांच्या हालचाली कशा असतात. म्हणजे सॉलिड स्टेटचा जर विचार केला तर त्यामध्ये खूप मर्यादित ॲटमची हालचाल असते, मॉलिक्युलची हालचाल असते. लिक्विडमध्ये कंपॅरेटिव्हली त्यांच्यामध्ये जे फोर्स आहे तो कमी असतो, त्यामुळं जास्त हालचाल असते. तर हे समजून घेण्यासाठी हा एक्सपेरिमेंट आपण डिस्कस केला होता तुमच्या लक्षात असेल. एकूण काय तर या पुढच्या डायग्राममध्ये तुमच्या लक्षात असेल की फिजिकल स्टेट ऑफ मॅटर सब मायक्रोस्कोपिक पिक्चर यामध्ये आपण माहिती घेतली होती की इंटर पार्टिक्युलर डिस्टन्स जे आहे सॉलिडमध्ये लिक्विडमध्ये आणि गॅसेसमध्ये हे कशा पद्धतीने असतं हे आपण पाहिलं होतं. बघा, सॉलिडमध्ये असणारे इंटर पार्टिक्युलर डिस्टन्स हे खूप कमी आहे म्हणजे पार्टिकल अगदी कॉम्पॅक्टली अरेंज आहेत. तर लिक्विडचा जर विचार केला तर लिक्विडमध्ये कंपॅरेटिव्हली मध्ये स्पेस जास्त आहे आणि जर गॅसचा विचार केला तर पार्टिकल आणखीन जास्त विखुरलेले आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये डिस्टन्स आणखीन जास्त आहे. आणि याचा अर्थ असा होतो की सॉलिडला किंवा लिक्विड गॅसेसमध्ये ज्या प्रॉपर्टी येतात म्हणजे विशिष्ट आकार असणं, आकारमान असणं किंवा त्यांच्यामध्ये जे पूर्ण जागा व्यापण्याची गुणधर्म आहे, तर हे सर्व त्या पार्टिकलच्या अरेंजमेंटनुसार असतात. त्यानंतर आपण या चार्टविषयी माहिती घेतली होती. बघा, फिजिकल स्टेट ऑफ मॅटर त्यामध्ये सॉलिड लिक्विड आणि गॅसविषयीची आणि त्यामध्ये फ्लुइडिटी, रिजिडिटी, प्लॅस्टिसिटी किंवा हे जे वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपण चर्चा केली होती. त्यानंतर आपण जी माहिती पाहिली होती म्हणजे एक चार्ट भरला होता, त्यामध्ये वॉटर, कार्बन, ऑक्सिजन, एअर यासारखे मटेरियल त्यांच्या बाबतीत केमिकल फॉर्म्युला, कॉम्पोजिशन आणि त्यांचं टाईप ऑफ मॅटर कुठल्या प्रकारचं आहे याविषयी आपण माहिती घेतली होती. म्हणजे एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर जर विचारात घेतले तर त्यांच्यामध्ये असणारे केमिकल फॉर्म्युला आणि कॉम्पोजिशन कशा पद्धतीचं आहे याची आपण चर्चा केली होती. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय, त्यामध्ये या टॉपिकमधील जो पुढचा चार्ट आपल्याला दिलेला आहे की ज्याच्यामध्ये एलिमेंट, त्यानंतर कंपाऊंड आणि मिक्सचर यांच्याविषयीची रचना कशा पद्धतीने असते हे कंपॅरेटिव्हली एक्सप्लेन केलेलं आहे. तर याच्याविषयी पुस्तकात काय माहिती दिली एकदा बघा सुरुवातीला. द फिगर 6.4 शोज अ स्केमॅटिक सब मायक्रोस्कोपिक पिक्चर ऑफ द टाईप्स ऑफ अ मॅटर, नेमली एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर अँड ऑल्सो देअर कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे ज्यावेळेला आपण मॅटर, त्यानंतर म्हणजे मॅटरच्या बाबतीत ज्यावेळेला म्हणतो की एलिमेंट, कंपाऊंड किंवा मिक्सचर आहे, तर त्यामध्ये नेमका फरक काय पडतो. म्हणजे अतिसूक्ष्म लेवलला जर आपण विचार केला तर त्यांच्या मॉलिक्युलची किंवा ॲटमची रचना ही कशा पद्धतीची असते हे समजण्यासाठी हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. मला वाटतं आपण या चार्टच्या आधारे एक एक करून समजून घेऊयात. नीट लक्ष द्या, या चार्टमध्ये एकूण 3 भाग आहेत पहा, एलिमेंट, त्यानंतर कंपाऊंड आणि मिक्सचर. बरोबर आहे, एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. तर या तिन्हीमध्ये नेमका काय काय फरक आहे हे कळण्यासाठी आपण एकेका बाबतीत विचार करूयात. सुरुवातीला इथे एलिमेंट दिलंय, एलिमेंटचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. पण नायट्रोजन मॉलिक्युल्स, बघा नायट्रोजन मॉलिक्युलचा जर स्ट्रक्चर आपण विचारात घेतला एलिमेंटमध्ये असणारे नायट्रोजन मॉलिक्युल्स, तर त्याच्यामध्ये काय आढळतं आपल्याला, तर नायट्रोजन म्हणजेच त्याचा फॉर्म्युला आहे N2, म्हणजे नायट्रोजनचे 2 ऍटम एकत्र येऊन हा मॉलिक्युल तयार होतंय. बरोबर आहे, म्हणजे आता इथं जर तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी नायट्रोजनचे मॉलिक्युल्स दाखवलेले आहेत. बरोबर आहे, तुमच्या लक्षात येईल की व्हाईट कलरचे 2 गोल जे आहेत ते एकत्र आहेत. ह्यातला एक व्हाईट गोल म्हणजे हा नायट्रोजनचा एक ॲटम आहे.
लक्षात येतं मी काय सांगतो ते. एक व्हाईट कलरचा जो गोल आहे पांढऱ्या रंगानं रंगवलेला, तो म्हणजे एक नायट्रोजनचा आयटम आहे. असे दोन आयटम एकत्र येऊन आपल्याला इथं तयार झालेलं जे स्ट्रक्चर दिसतंय तो नायट्रोजनचा मॉलिक्युल. म्हणजे आपण नायट्रोजन गॅस ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला असे असंख्य मॉलिक्युल्स एकत्र येतात आणि हा टोटल जो नायट्रोजन आहे ज्याला आपण म्हणतोय पदार्थ, तर तो तयार होतोय. लक्षात आलं? त्यानंतर जर समजा आपण ऑक्सिजनचा विचार केला, ऑक्सिजन मॉलिक्युल, त्याचा फॉर्म्युला आहे O2. तर ऑक्सिजनचे मॉलिक्युल दाखवण्यासाठी या पद्धतीने त्यांना वेगळा रंग दिलेला आहे. बघा, हा एक ऑक्सिजनचा ॲटम, हा दुसरा ॲटम, आणि हे दोन ॲटम एकत्र येत आहेत आणि त्यांच्यापासून जे तयार होत आहेत ते ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स. आता हे जे ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल कसे आहेत? तर दोन ॲटम ऑक्सिजनचे एकत्र आले आणि त्याच्यामधून हे मॉलिक्युल तयार झाले. लक्षात येते? म्हणजे ज्यावेळी आपण नायट्रोजनने ऑक्सिजनची तुलना करू तर नायट्रोजन आपण सोय म्हणून इथं पांढऱ्या रंगाने दाखवलेले आहेत, तर ऑक्सिजनच्या बाबतीत निळ्या रंगाचे आहेत. दोन्हीत साम्य काय म्हणता येईल आपल्याला? तर इथं N2 आहे, म्हणजे नायट्रोजनचे दोन आयटम एकत्र मॉलिक्युल तयार झाला आहे. तर ऑक्सिजनच्या बाबतीत O2, म्हणजे ऑक्सिजनचे दोन आयटम एकत्र येऊन हा मॉलिक्युल तयार झालेला आहे. ओके, आता त्यानंतर यांच्या प्रॉपर्टी काय आहेत ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघूयात. बघा, कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ अ एलिमेंट इज ओनली वन अँड इट इज दॅट एलिमेंट इट सेल्फ. म्हणजे जर आपण नायट्रोजन विचारात घेतला तर नायट्रोजन ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला नायट्रोजनचे सर्व मॉलिक्युल याच्यामध्ये फक्त पाहायला मिळतात. बघा, म्हणजे नायट्रोजनचा हा पहिला मॉलिक्युल, हा दुसरा, तिसरा, चौथा, फक्त नायट्रोजनचेच मॉलिक्युल्स आहेत. ओके, कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स म्हणजे यातला घटक काय झाला, तर नायट्रोजनचं मॉलिक्युल. हे फक्त कसे आहेत? इज ओनली वन, एकाच प्रकारचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा. ऑल द ॲटम्स ऑर द मॉलिक्युल्स ऑफ अन एलिमेंट आर अलाईक. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे जर आपण नायट्रोजनचा विचार केला तर नायट्रोजनचेच सर्व मॉलिक्युल्स आहेत, आणि जर ऑक्सिजनचा विचार केला तर ऑक्सिजनमध्येच असणारे सर्व मॉलिक्युल्स आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, त्यानंतर ऑल द ॲटम्स इन अ मॉलिक्युल ऑफ अन एलिमेंट आर अलाईक अँड आर जॉईंट टू इच अदर बाय द केमिकल बॉन्ड्स. बघा, आपण जर नायट्रोजनचा विचार केला तर नायट्रोजनच्या मॉलिक्युलमध्ये फक्त नायट्रोजनचेच ॲटम्स एकत्र येऊन तो तयार झाला आहे, आणि ऑक्सिजनचा विचार केला तर फक्त ऑक्सिजनचेच ॲटम एकत्र येऊन ते ऑक्सिजनचा मॉलिक्युल तयार झालेला आहे. ठीक आहे, ॲटम्स ऑर द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जर एलिमेंट बदललं, म्हणजे आपण जर नायट्रोजनचा विचार केला तर सगळे मॉलिक्युल सारखे आहेत, परंतु जर नायट्रोजनच्या ऐवजी आपण ऑक्सिजनचा विचार केला तर तिथं आपल्याला काय लक्षात येतं की नायट्रोजनचे मॉलिक्युल्स हे वेगळे आहेत आणि ऑक्सिजनचे वेगळे आहेत. म्हणजे मॉलिक्युलची रचना एलिमेंटनुसार बदलते. मित्रांनो, कदाचित तुम्हाला असं वाटेल की नायट्रोजन म्हणजे पांढऱ्या रंगाचे, ऑक्सिजन म्हणजे निळे, असं नाही आहे. हे आपल्याला समजण्याच्या सोयीसाठी म्हणून आपण रंगांचा वापर केला आहे. मला वाटतं आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेला आपण एखाद्या एलिमेंटचा विचार करतो त्यावेळेला त्या एलिमेंटमध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये असणारे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते कशा स्वरूपाचे असतात याचा नक्की कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपण कंपाऊंडविषयी बघूयात. सेकंड जो आहे तो कंपाऊंड. आपण उदाहरणादाखल इथं नायट्रोजन डायऑक्साईड मॉलिक्युल NO2 याचा विचार केला. कुठलं कंपाऊंड विचारत घेतो आपण? नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड NO2. आता ज्यावेळेला आपण फॉर्म्युला पाहतोय NO2, याचा अर्थ काय झाला बघा, तर ह्याच्यामध्ये नायट्रोजनचा एक आणि ऑक्सिजनचे दोन ॲटम एकत्र येऊन हा मॉलिक्युल तयार झाला आहे. काय म्हणतोय मी? नायट्रोजनचा एक आणि ऑक्सिजनचे दोन ॲटम एकत्र येऊन हा मॉलिक्युल तयार होतोय. जर डायग्राममध्ये बघा, जर तुम्ही इथला हा पार्ट पाहिला, म्हणजे फक्त एकच मॉलिक्युल विचारात घेऊ, इथं बघा डायग्राममध्ये मी एकच मॉलिक्युल हायलाईट करतो. इथं लक्षात येत आहे, व्हाईट कलरचा एक आहे. व्हाईट कलर म्हणजे काय? आत्ताच आपण बघितलं नायट्रोजनचा ॲटम, इथं मध्यभागी हा नायट्रोजनचा ॲटम आहे, आणि O2चे दोन म्हणजे ऑक्सिजनचे दोन मॉलिक्युल, हा ब्ल्यू कलरचा एक आणि दुसरा एक. लक्षात येत आहे, म्हणजे नायट्रोजनचा एक आणि ऑक्सिजनचे दोन ॲटम एकत्र येऊन हा मॉलिक्युल तयार झाला. आणि असे अनेक मॉलिक्युल्स हे एकत्र येऊन नायट्रोजन डायऑक्साईड जे आपण म्हणतो वायू, तो असणार आहे. लक्षात येत आहे, म्हणजे मॉलिक्युलर लेवलला स्ट्रक्चर कसं आहे हे आपण समजून घेतोय. आता याचा अर्थ असा झाला की ज्यावेळेला आपण नायट्रोजन डायऑक्साईड म्हणतो त्यावेळेला त्या नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये सगळे मॉलिक्युल सारखे आहेत, पण ते कसे आहेत? तर NO2 म्हणजे एक नायट्रोजनचा ॲटम आणि दोन ऑक्सिजनचे ॲटम एकत्र येऊन हे मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया. दुसरं जे एक्झाम्पल आहे नायट्रिक ऑक्साईड मॉलिक्युल्स, नायट्रिक ऑक्साईड, त्याचा फॉर्म्युला आहे NO.
मला वाटतं आता तुमच्या लक्षात आलं असेल पहा एन ओ म्हणजे काय झालं तर एक नायट्रोजन आणि एक ऑक्सिजन हे एकत्र आलेले आहेत. एक नायट्रोजनचा ॲटम आणि एक ऑक्सिजनचा ॲटम. बघा एक व्हाईट कलर आणि ब्ल्यू कलरचे जे ॲटम आहेत हे एकत्र आणलेत आणि प्रत्येक मॉलिक्युल जो आहे तो त्याप्रमाणे दिसतोय. मी मुद्दाम एकच मॉलिक्युल इथं हायलाईट करतो जसं आत्तापर्यंत दाखवलं ते तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला एनओ टू आहे हा मॉलिक्युल वेगळा आहे आणि नायट्रिक ऑक्साईड म्हणतो त्यावेळेला त्याच्या मॉलिक्युलची रचना ही वेगळी आहे. आता याच्या आणखीन काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बघूयात. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ अ कंपाऊंड इज ओनली वन अँड इट इज दॅट कंपाऊंड इट सेल्फ. हां, कॉन्स्टिट्युएंट ज्या वेळेला म्हणतो आपण म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड असेल किंवा नायट्रिक ऑक्साईड असेल तर त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे सारखे असतात. बघा एनओ टू म्हणल्यानंतर यातला प्रत्येक मॉलिक्युल हा यासारखाच आहे. हा दाखवताना तो फिरवला गेला असेल परंतु मूळ रचना जी आहे ती सारखी आहे. त्याच पद्धतीनं या नायट्रोजन ऑक्साईडमध्ये सुद्धा एक एन आणि एक ओचा ॲटम एकत्र येऊन मॉलिक्युल तयार झाला आहे. म्हणजे सगळे मॉलिक्युल हे त्याच प्रकारचे आहेत. ठीक आहे, कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स म्हणजे काय, हे मॉलिक्युल की जे त्याच्या बाबतीत सगळे सारखे असतात. नेक्स्ट पॉइंट बघूयात, ऑल द मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाऊंड आर अलाईक. सर्व जे मॉलिक्युल्स आहेत कंपाऊंडच्या बाबतीतले ते अलाईक म्हणजे काय, सेम किंवा सारखे आहेत. आता बघितलं आपण नायट्रिक ऑक्साईडचा विचार केला तर सगळे मॉलिक्युल सारखे आहेत किंवा नायट्रोजन डायऑक्साईडचा विचार केला तर त्याचे सुद्धा सर्व मॉलिक्युल सारखे आहेत. द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑफ अ मॉलिक्युल ऑफ अ कंपाऊंड आर ऑफ टू ऑर मोर टाईप्स अँड आर जॉईंट टू इच अदर बाय द केमिकल बॉन्ड्स. म्हणजे कंपाऊंड तयार होत असताना बघा आता इथं आपण काय कशाचा विचार करतोय, कंपाऊंडचा. कंपाऊंड तयार होताना इथं काय होतंय तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम एकत्र येत आहेत. म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईडचा जर विचार केला डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल तर इथं तीन ॲटम एकत्र आलेत म्हणजे दोनपेक्षा जास्त आहेत. ह्याच्यामध्ये दोन ऑक्सिजनचे ॲटम आहेत आणि एक नायट्रोजनचा आहे आणि हा मॉलिक्युल तयार झाला आहे. तसं नायट्रिक ऑक्साईडचा जर विचार केला तर एक नायट्रोजनचा आणि एक ऑक्सिजनचा ॲटम एकत्र आला आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेला आपण कंपाऊंडचा विचार करतो त्यावेळेला दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम एकत्र येतात आणि त्या ॲटममध्ये केमिकल बॉन्ड असतो आणि त्यातून ते कंपाऊंड तयार होतं. नेक्स्ट, द प्रपोर्शन ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इन अ कंपाऊंड इज अ कॉन्स्टंट. आता इथं प्रपोर्शन हा एक शब्द आहे. प्रपोर्शन म्हणजे काय तर प्रमाण. कशाचं प्रमाण, प्रमाण या अर्थानं की जे काही कंपाऊंड तयार होईल म्हणजे जे संयुग तयार होईल त्या संयुग कशाचं बनलंय. आता आपण उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल. पहा नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे एन ओ टू, तर याच्यामध्ये नायट्रोजन एक भाग आहे आणि ऑक्सिजन दोन भाग आहे. बरोबर आहे, जेव्हा एक नायट्रोजनचा ॲटम असतो त्यावेळेला ऑक्सिजनचे दोन असतात. याचा अर्थ काय झालं की नायट्रोजन आणि ऑक्सिजनची जर तुलना केली तर नायट्रोजन डायऑक्साईड तयार होताना नायट्रोजन एक भाग आहे तर ऑक्सिजन जो आहे तो दोन भाग आहे. समजतंय, हे झालं त्यांचं प्रपोर्शन. जर आपण नायट्रिक ऑक्साईडचा विचार केला तर एन ओ म्हणजे जेवढे नायट्रोजन आहेत तेवढेच ऑक्सिजन आहेत, म्हणजे दोन्हीचं प्रमाण कसं आहे, सेम आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. द प्रपोर्शन ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इन अ कंपाऊंड इज कॉन्स्टंट, म्हणजे दोन्हीचं प्रमाण जे आहे ते सारखं असतं. आणि आणखीन एक प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. हा, या जो ॲटम्स एकत्र येत आहेत आणि त्याच्यापासून जे कंपाऊंड तयार होत आहे म्हणजे अणू एकत्र येत आहेत त्याच्यापासून रेणू तयार होत आहेत किंवा आपल्या आता सध्या जो विचार करतोय तो कंपाऊंड म्हणजे संयुग तयार होत आहे, या संयुगाचे गुणधर्म मूळ ज्याच्यापासून ते बनलेले आहे त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. याचा अर्थ असा की नायट्रोजन वायूच्या प्रॉपर्टी आपण पाहिल्या आणि ऑक्सिजन वायूच्या जर प्रॉपर्टी पाहिल्या तर त्यापेक्षा तयार होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडच्या प्रॉपर्टी ह्या वेगळ्या असतात. अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि आपण तो लक्षात ठेवला पाहिजे. मी काय सांगतोय प्रॉपर्टी बघा, प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. मला वाटतं मित्रांनो हे सांगण्यासाठी एक उदाहरण आपण बघूयात की जे तुम्हाला माहीत आहे आपल्या सगळ्यांना म्हणजे अंदाज येईल. आपल्याला वॉटर मॉलिक्युल माहीत आहे. वॉटर मॉलिक्युल त्याचा फॉर्म्युला काय बघा, आपण कसं लिहितो वॉटर मॉलिक्युल तर एच जस्ट एक सेकंड पहा आपण कसं लिहितो एच टू ओ. बरोबर आहे, एच टू ओ. आता एच टू ओ मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. बरोबर आहे, हायड्रोजनची प्रॉपर्टी जर आपण विचारत घेतला तर हायड्रोजन हा ज्वलनशील आहे, ज्वालाग्रही आहे, तो पेट घेतो. आणि ऑक्सिजनचं काय वैशिष्ट्य आहे तर ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो.
ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनास मदत करतो, म्हणजे ज्वलन हे ऑक्सिजन शिवाय होणं शक्य नाही आहे, बरोबर आहे. याचा अर्थ आपल्याला आणखीन एक गोष्ट महत्त्वाची विचारात घ्यायची आहे. जस्ट एक सेकंड, मी परत एकदा लिहितो. इथं लिहिलेलं आपल्याला दिसत नाही आहे, H2O. आपण वॉटर मॉलिक्युलचा विचार करतोय. हायड्रोजन हा ज्वलनशील आहे, ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनास मदत करतो. परंतु हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर एकत्र आले तर त्यापासून जो वॉटर मॉलिक्युल तयार होतो आहे किंवा जे पाणी तयार होतं आहे हे पाणी आग विझवण्यासाठी वापरलं जात आहे. म्हणजे प्रॉपर्टी पूर्ण अपोजिट आहेत, लक्षात येते. ज्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून पाणी बनलंय त्याच्या प्रॉपर्टी मात्र पूर्णपणे त्याच्यापेक्षा वेगळ्या आहेत. याचा अर्थ असं की ज्यावेळेला कंपाऊंड तयार होत आहे, म्हणजे हा वॉटर मॉलिक्युल हे कंपाऊंड आहे, संयुग आहे, कशाचं? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं. तर त्याचे गुणधर्म मूळच्या घटकांपेक्षा, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपेक्षा वेगळे आहेत. आणखीन एक उदाहरण सांगता येईल पहा. आपण रोजच्या जेवणामध्ये आपण मीठ खातो, सोडियम क्लोराईड, बरोबर आहे. याच्यामध्ये सोडियम क्लोराईडमध्ये सोडियम आणि क्लोरीन आहे. सोडियम हा मेटल जो आहे तो ज्वलनशील आहे, ज्वालाग्राही आहे किंवा घातक आहे असं आपण म्हणतो. क्लोरीन जो आहे तो डिसइन्फेक्शन करण्यासाठी किंवा आपल्याला माहीत असेल की स्विमिंग टँकमध्ये तिथले पाण्याची जी स्वच्छता करण्यासाठी, निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन वापरतात, तो पण विषारी वायू आहे. सोडियम घातक आहे, क्लोरीन त्याच्यापेक्षा जास्त घातक आहे. पण जर सोडियम आणि क्लोरीन एकत्र आले तर जे सोडियम क्लोराईड तयार होतं आहे, म्हणजे जे मीठ तयार होतं आहे, हे आपल्या रोजच्या आहारामध्ये घेणं आवश्यक आहे किंवा आपल्या जीवनास ते पोषक आहे. म्हणजे प्रॉपर्टी कशा बदलल्या बघा. सोडियमची आणि क्लोरीनची प्रॉपर्टी जरी अपायकारक किंवा घातक असले, पण ज्यावेळेला सोडियम आणि क्लोरीन एकत्र येऊन संयुग तयार होत आहे किंवा कंपाऊंड तयार होत आहे, त्यावेळेला मात्र त्याच्या प्रॉपर्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. मला वाटतं कंपाऊंडच्या प्रॉपर्टी आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या बाकीचे जे गुणधर्म आहेत त्याच्यात काय फरक पडतो मूळ पदार्थांमध्ये, हे नक्की तुम्हाला कळालं असेल. त्यानंतरचा तिसरा पार्ट अतिशय महत्त्वाचा, तो बघूयात आपण. मिक्सचर. मिक्सचर ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मिक्सचर याचा अर्थ काय, तर काही घटक एकत्र आलेले असतात आणि त्यातून ते मिक्सचर बनतं. याचं एक्झाम्पल बघूयात. मिक्सचर ऑफ N2 अँड NO2, म्हणजे नायट्रोजन आणि नायट्रोजन डायऑक्साईडच्या एकत्रित मिश्रणाचा आपण विचार केला तर आपल्याला काय सांगता येईल बघा. मग असे आपण नायट्रोजन मॉलिक्यूल पाहिलेत, दोन पांढऱ्या रंगाचे गोल, म्हणजे हा मॉलिक्यूल आहे. म्हणजे इथं आता मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हे नायट्रोजनचा एक मॉलिक्यूल आहे, ठीक आहे, आणि दुसरा नायट्रोजन डायऑक्साईडचा. याच्याच इथं बाजूला दाखवलेला हा नायट्रोजन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल. ज्यावेळेला मिक्सचर म्हणतो त्यावेळेला हे नायट्रोजनचा मॉलिक्यूल आणि नायट्रोजन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल हे पूर्णपणे एकमेकांपासून वेगळे आहेत, त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड नाही. पण नायट्रोजन नायट्रोजन मात्र एकत्र जोडलेला आहे आणि नायट्रोजन आणि दोन ऑक्सिजन एकत्र येऊन हा मॉलिक्यूल तयार झाला आहे. म्हणजे हे दोन्ही एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. कोण? N2 आणि NO2, ठीक आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघूयात. मिक्सचर ऑफ N2 अँड O2, नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन. मला वाटतं हे मॉलिक्यूलचे आयडिया तुम्हाला आहे. नायट्रोजन म्हणजे इथं दाखवलेत पहा, व्हाईट कलरचे दोन गोल, हा एक मॉलिक्यूल आहे नायट्रोजनचा आणि O2 म्हणजे ऑक्सिजनचा. आपण दुसरा एक मॉलिक्यूल इथं ऑक्सिजनचा विचारात घेता येईल. पहा हे दोन निळ्या रंगाचे जे गोल आहेत ते म्हणजे ऑक्सिजनचा मॉलिक्यूल. ज्यावेळेला आपण मिक्सचर म्हणतो, नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं मिक्सचर असं म्हणतोय, त्यावेळेला आपल्याला काय लक्षात येतंय की नायट्रोजनचे दोन ॲटम एकत्र येऊन मॉलिक्यूल तयार झाला, ऑक्सिजनचे दोन ॲटम एकत्र येऊन मॉलिक्यूल तयार झाला. परंतु हे दोन्ही मॉलिक्युल्स आहेत N2 आणि O2 हे एकमेकांपासून वेगळे आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी पण ते स्वतःच्या असणार आहेत, त्याच दाखवतील. नेक्स्ट बघा. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ अ मिक्सचर आर टू ऑर मोर एलिमेंट्स अँड ऑर द कंपाऊंड्स. म्हणजे ज्यावेळेला आपण मिक्सचर तयार होतं असं म्हणतो तर त्याच्यामध्ये असणारे जे पदार्थ आहेत ते एलिमेंटमध्ये असतील किंवा कंपाऊंड फॉर्ममध्ये असतील, परंतु ते स्वतंत्रपणे दोन्ही वेगळे असतील. म्हणजे इथं नायट्रोजन वेगळा आहे आणि ऑक्सिजन वेगळा आहे. वरच्या एक्झाम्पलमध्ये नायट्रोजन वेगळा आहे आणि नायट्रोजन डायऑक्साईड वेगळा आहे. मिक्सचर म्हणतो त्यावेळेला त्यातले घटक हे पूर्णपणे वेगळे असतात. ॲटम्स ऑर द मॉलिक्युल्स ऑफ अ मिक्सचर आर ऑफ टू ऑर मोर टाईप्स. आत्ता सांगितलं ज्यावेळा आपण मिक्सचरचा विचार करतो तर त्याच्यामध्ये असणारे ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील तर ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त संख्येनं असतात. मिक्सचर होण्यासाठी किमान दोन घटकांची आवश्यकता हे आपल्याला कळतं आहे. म्हणजे दोन किंवा जास्त प्रकारचे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स येऊन हे मिक्सचर तयार होतं. त्यानंतर द कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स ऑफ अ मिक्सचर आर डिफरंट फ्रॉम इच अदर अँड आर नॉट जॉईंड बाय केमिकल बॉन्ड्स. बघा हे जे दोन मॉलिक्युल्स आहेत
तर हे दोन मॉलिक्यूल किंवा जास्त असतील तर ते एकमेकांच्या जस्ट शेजारी असतात, परंतु प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग नसतं. हे मॉलिक्यूल जे आहे ते एकमेकांना जोडलेले नसतात. आपण कंपाऊंडच्या बाबतीत चर्चा केली त्यावेळेला मात्र सांगितलं की त्यांच्यामध्ये जोडणी झालेली असते, केमिकल बॉन्ड्स असतात. द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स इन अ मिक्सचर कॅन चेंज. आपण प्रपोर्शनचा संयुगांच्या बाबतीत किंवा कंपाऊंडच्या बाबतीत विचार केला होता की त्यांचं प्रपोर्शन कसं असतं, तर कॉन्स्टंट असतं. आता मिक्सचरमध्ये मात्र हे जे प्रपोर्शन आपण सांगतोय, हे प्रपोर्शन कसं आहे, कॅन चेंज, म्हणजे प्रपोर्शन जे आहे ते चेंज होतं, जे संयुगामध्ये आपण कॉन्स्टंट म्हणत होतो. आता तुम्हाला असं वाटेल की मधून मी संयुगांचं का सांगतोय, जर तुम्ही कंपॅरेटिव्हली हे पॉईंट लक्षात ठेवले तर फार सहज लक्षात राहता येईल. ठीक आहे, यासाठी मी आवर्जून उल्लेख केला. आणि आणखीन एक लास्ट पॉईंट आपण बघूयात, तो म्हणजे द प्रॉपर्टीज ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स आर रिटेन्ड इन द मिक्सचर. प्रॉपर्टीज ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स, कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स याचा अर्थ काय, तर हे जे मिक्सचर तयार झालं आहे, हे मिक्सचर आता उदाहरणार्थ इथं बघा ना, एन टू आणि ओ टूचं मिक्सचर आपण जर विचारात घेतलं तर एन टूचे मॉलिक्युल आणि ओ टूचे मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे, आणि हे दोन्ही मॉलिक्युल्स हे त्यांचं स्वतंत्रपणे प्रॉपर्टी दाखवत आहेत. का, तर त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग झालेलं नाही. प्रॉपर्टी ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस म्हणजे त्यातले जे कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स असतील, मूळ घटक असतील, आता इथे मॉलिक्युल म्हणतो आपण, तर त्यांच्या प्रॉपर्टी इंटरफेअर एकमेकांना ते करत नाहीत, त्यांच्या प्रॉपर्टी मूळ स्वरूपात असतात. मला वाटतं हा जो चार्ट आहे की ज्याच्यामध्ये एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर यांच्यात काय फरक आहे याबद्दलचा जो चार्ट माहिती दाखवणारा, तो आपल्याला नक्की समजला असेल आणि पॉईंट्स क्लिअर असतील. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूयात, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का. आता काय माहिती सांगितली आहे मी, आत्ता जे बोललो वॉटर मॉलिक्युलबद्दल त्याच्याबद्दलचीच माहिती आहे. वॉटर मॉलिक्युल, अ कंपाऊंड प्युअर वॉटर इज अ कंपाऊंड फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द एलिमेंट्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन. वॉट एव्हर मे बी द सोर्स ऑफ वॉटर, द प्रपोर्शन ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स दॅट इज ऑक्सिजन अँड हायड्रोजन बाय वेट इज ऑलवेज 8.1. ज्यावेळा आपण वॉटर मॉलिक्युलचा विचार करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, परंतु हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे, प्रपोर्शन जे आहे, ते फिक्स आहे. आणि ते किती असतं, 8:1, 8:1 या प्रमाणामध्ये असतात. म्हणजे आपण 1 लिटर पाणी घेतलं काय आणि 10 लिटर घेतलं काय, त्या कितीही पाण्याची जरी क्वांटिटी असली तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते 8:1 या प्रमाणामध्ये असतं. हायड्रोजन इज ए इन्फ्लेमेबल गॅस वाईल ऑक्सिजन गॅस सपोर्ट्स कंबशन. मी मागे सांगितलं पाहिजे, हायड्रोजन जो आहे तो ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनास मदत करतो. हाउएव्हर द कंपाऊंड वॉटर फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द गॅसेस एलिमेंट्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन अ लिक्विड स्टेट. आणखीन एक प्रॉपर्टी आपल्याला दिसते, हायड्रोजन इज अ गॅस, ऑक्सिजन इज ऑल्सो गॅस, बट व्हेन हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन द वॉटर इज फॉर्म अँड धिस वॉटर इज इन अ लिक्विड स्टेट. इज इट क्लिअर? ॲज अ वॉटर इज अ कंपाऊंड, वॉटर जे आहे, पाणी जे आहे ते संयुग आहे, त्यामुळं मूळच्या घटकांचे जे प्रॉपर्टीज आहेत ते चेंज होतात. हायड्रोजन आणि ऑक्सिजन जरी वायू असला तरी त्यांच्यापासून तयार होणारं पाणी जे आहे हे द्रवरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इट इज नायदर इन्फ्लेमेबल नॉर डज इट सपोर्ट फॉर द कंबशन. हायड्रोजन हा ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, पण पाणी मात्र स्वतःही जळत नाही किंवा ज्वलनास मदत सुद्धा करत नाही. ऑन द कॉन्ट्ररी इट हेल्प्स टू एक्सटिंग्विश फायर. उलट आग विझवण्यासाठी आपण पाण्याचा उपयोग करतो. ठीक आहे, त्यानंतर आणखीन एक आपण विचारात घेतोय तो म्हणजे मिक्सचरचं एक्झाम्पल, मिल्क अ मिक्सचर. दुसरं जे एक्झाम्पल आपण बघतोय, मिल्क हे मिक्सचरचं एक्झाम्पल आहे, दूध ज्याला म्हणतो आपण. दुधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, आपल्याला माहित आहे, प्रोटीन्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, शुगर्स आहेत, परंतु हे सगळे घटक स्वतंत्रपणे आहेत आणि आपण ते वेगळ्या प्रॉपर्टीमध्ये आहेत असं सांगू शकतो, म्हणून ते मिक्सचर आहे. मिल्क इज अ मिक्सचर ऑफ वॉटर, लॅक्टोज, फॅट्स, प्रोटीन अँड फ्यू मोर नॅचरल सबस्टन्सेस. आता मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात काय काय घटक आहेत. अ प्रपोर्शन ऑफ व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ अ मिल्क इज डिफरंट ॲज पर इट्स सोर्स. जे काही घटक त्याच्यामध्ये आहेत त्या घटकांमधलं जे प्रमाण आहे हे वेगळं वेगळं आहे, ते बदलत जातं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. द प्रपोर्शन ऑफ द फॅट्स इन अ काऊ मिल्क इज 3-5%. जर आपण गाईचं दुधाचा विचार केला तर त्याच्यामध्ये साधारणतः 3-5% इतकं फॅटचं प्रमाण आपल्याला आढळतं, वाईल इट इज 6-9% इन अ बफेलो मिल्क. म्हशीच्या दुधाचा जर विचार केला तर त्याच्या बाबतीत मात्र 6-9% इतकंच आपल्याला ते फॅटचं प्रपोर्शन दिसतं. द इनग्रेडियंट वॉटर इज नॅचरली प्रेझेंट इन अ लार्ज प्रपोर्शन इन मिल्क.
वॉटर कंटेंट जे आहे ते मुळातच दुधामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं. देअरफोर मिल्क एक्झिस्ट इन अ लिक्विड स्टेट. पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की दूध जे आहे ते त्याच्या लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. द स्वीटनेस ऑफ द मिल्क इज ड्यू टू द इन्ग्रेडियंट कॉल्ड एज अ लॅक्टोज. मिल्क इज कन्सिस्टिंग ऑफ अ शुगर अँड दॅट इज द लॅक्टोज शुगर. एज इट इज अ शुगर इट इज हॅव्हिंग अ स्वीट टेस्ट. सो नॅचरली द मिल्क इज हॅव्हिंग अ लाईट स्वीट टेस्ट. अतिशय कमी प्रमाणामध्ये पण विशिष्ट अशी मधुर चव दुधाला त्या लॅक्टोज शुगरमुळे असते. इन अदर वर्ड्स द प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स आर रिटेन इन द मिल्क. म्हणजे दुधामध्ये जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला दुधामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पॉईंट बघूयात तो म्हणजे टाईप्स ऑफ अ एलिमेंट. नेक्स्ट पॉईंट काय आपला टाइप्स ऑफ अ एलिमेंट. आता एलिमेंटचे कोणकोणते टाईप्स आहेत त्याविषयी आपण बघूयात. एलिमेंट मध्ये असणारे टाईप्स काय आहेत त्याच्याबद्दलचं जी माहिती किंवा चार्ट आहे तो आपण विचारात घेऊ. एक आपल्याला प्रयोग सांगितलेला आहे ट्राय दिस टेक द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स. काही वस्तू आपल्याला घ्यायला सांगितले काय काय वस्तू घ्यायला सांगितलं पहा. टेक द ऑब्जेक्ट्स त्यामध्ये आयर्न नेल किंवा शीट कॉपर वायर ॲल्युमिनियम वायर अ पीस ऑफ अ कोल. काही वस्तू आपल्याला घेण्यासाठी सांगितलं त्यामध्ये काय काय नावं सांगितलं बघा. आयर्न नेल किंवा एक लोखंडाचा पत्रा किंवा खिळा घ्या. त्यानंतर कॉपरची वायर ॲल्युमिनियमची वायर यासारखे आपल्याला पदार्थ घ्यायचे. त्यानंतर रब इच ऑब्जेक्ट ऑन अ फ्रेश सर्फेस ऑफ अ सँड पेपर अँड ऑब्झर्व. हे जे पदार्थ किंवा वस्तू सांगितलंय खिळा असेल पत्रा असेल तार असेल किंवा आपल्याला कोल सांगितलंय कोळशाचा तुकडा तर हे पॉलिश पेपर घासायचे पॉलिश पेपरवरती आणि काय बदल होतो ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सेकंड आपल्याला ऑब्झर्वेशन आहे हॅमर इच ऑब्जेक्ट विथ अ फोर्स. त्याच्यावरती बडवायचं आहे हातोडीच्या साह्याने मार द्यायचं आहे आणि काय होतं ते बघायचं आहे. टेक केअर नॉट टू बी हर्ट युअर सेल्फ. अर्थात प्रयोग करताना आपण स्वतःची काळजी घेणार आहोत. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन द टेबल. पुढे एक टेबल दिलेलं आहे त्या टेबलमध्ये आपल्याला जे काही आपण प्रयोग केल्यानंतर आपल्याला आढळल्या गोष्टी जी माहिती मिळाली त्याची आपल्याला नोंद करायचं काय काय पाहायला मिळालंय. चला बघूयात आपण ह्या टेबलमध्ये काय काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे. ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये आयर्न नेल आहे त्यानंतर कॉपर वायर ॲल्युमिनियम वायर आणि कोल पीस. ऑब्जेक्ट मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असतील काय काय ऑब्जेक्ट्स आहेत ते. आयर्न नेल आहे त्यानंतर कॉपर वायर आहे ॲल्युमिनियम वायर आहे त्यानंतर कोल पीस आहे. काय करायचं बघा. इन द सर्फेस शायनिंग एस ऑर नो. ज्या वेळेला आपण आयर्न नेल म्हणजे लोखंडाचा खिळा जर पॉलिश पेपरवरती घासला तर त्याच्या सर्फेसमध्ये काय बदल होतो त्याला चकाकी येते का हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. ही जी टेस्ट आहे म्हणजे सर्फेस जे आहे ते आपण जर पॉलिश पेपरवर घासला तर त्याला शायनिंग येते का हे प्रत्येकाच्या बाबतीत बघणार आहे. लोखंडाचे खिळा असेल कॉपर वायर असेल ॲल्युमिनियम वायर असेल किंवा कोल असेल. मला वाटतं ह्या प्रॉपर्टी आपण घरी करून सुद्धा बघू शकता किंवा आपल्या अनुभवातून आपण सांगू शकतो. लोखंडाचा खिळा असेल पॉलिश पेपरवर घासल्यानंतर नक्की त्याला चकाकी येईल आपल्याला माहित आहे. त्यानंतर कॉपर वायरच्या बाबतीत सुद्धा तांब्याची जी भांडी आहेत स्वच्छ घासून धुतली की चकाकतात त्यांना शायनिंग येते हे आपल्याला माहित आहे. ॲल्युमिनियम वायर कोल पीसच्या बाबतीत काय होईल घासल्यानंतर त्याला चकाकी येईल का बघा. करून बघा तुम्ही मी उत्तर रेडीमेड सांगण्यापेक्षा. त्यानंतर नेक्स्ट जो कॉलम आहे तो म्हणजे डज द शेप फ्लॅटन ब्रेक इन टू स्मॉल पीसेस ऑन हॅमरिंग. या प्रत्येक ऑब्जेक्टला म्हणजे नेल असेल किंवा त्यानंतर कॉपर वायर असेल ॲल्युमिनियम वायर असेल किंवा कोल पीस असेल त्याच्यावर जर आपण हातोडीनं मार दिला तर काय होते बघायचं. खिळा असेल तर चपटा होईल पत्र्यासारखा किंवा पत्रात जर घेतला असेल आणखीन पसरट होईल तो. कॉपर वायर घेतली आपण समजा ही कॉपर वायर आहे आणि त्या कॉपर वायरवरती जर आपण आघात केला हातोडीने ठोकलं तर ती वायर चपटी होईल आणि त्याचा म्हणजे पत्र्याची पट्टी तयार झाल्यासारखी होईल बरोबर ना. त्याचा आकार जो आहे तो बदलला जाईल. ॲल्युमिनियमच्या वायरच्या बाबतीत सुद्धा तेच होईल. जर आपण कोळसा घेतला आणि कोळशाला जर मार दिला तर त्याचा पत्रा नाही तयार होणार तर तो कोळसा फुटेल त्याचे तुकडे होतील. हे जे काही आपलं ऑब्झर्वेशन असेल ते आपल्याला या टेबलमध्ये लिहायचं. द ऑब्जेक्ट्स इन द अबोव ऍक्टिव्हिटी आर मेड ऑफ एलिमेंट्स आयर्न कॉपर ॲल्युमिनियम अँड कार्बन रिस्पेक्टिव्हली. जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण एक्झाम्पल आपण बघितले आत्ताच्या त्या टेबलमध्ये माहिती भरत असताना हे कोणकोणते आहेत ते सांगितलेले आहे. एलिमेंट्स जे आहेत ते सॉरी अबोव ऑब्जेक्ट्स इन द ऍक्टिव्हिटी आर मेड ऑफ ऑफ एलिमेंट. कोणकोणते एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे पदार्थ जरी बदलले तरी एलिमेंट्स आहेत. आयर्न आहे त्यानंतर कॉपर आहे ॲल्युमिनियम आहे आणि कार्बन हे आपण घेतले होते. फिल द फॉलोइंग टेबल ऑन द बेसिस ऑफ द ऑब्झर्वेशन ऑब्टेन डुईंग द अबाउट टू टेस्ट ऑन इच ऑफ द ऑब्जेक्ट्स.
आता सांगितल्याप्रमाणे आणखीन एक टेबल दिलाय, ते काय होतंय हे प्रयोग करत असताना आपल्याला सांगायचंय. एलिमेंट्स हॅव अ शायनी सरफेस, एलिमेंट्समध्ये शायनी सरफेस आहे हे आपल्याला लक्षात येतंय. त्यानंतर एलिमेंट्स दॅट फ्लॅटन ऑन हॅमरिंग, एलिमेंट्स विथ अ डल सरफेस, एलिमेंट्स दॅट ब्रेक ऑन हॅमरिंग. कोणकोणत्या एलिमेंट्स बाबतीत काय आढळलं आपल्याला सांगायचंय. बघा सारांशन काय सांगता येईल. इथं ऑब्जेक्ट आपल्या समोर आहेत, आयर्न नेल म्हणजे आयर्न, एफई, एफईच्या बाबतीत काय आढळलं, शायनी सरफेस आहे. जर आपण त्याच्यावरती आघात केला, हॅमरिंग केलं, तर त्याचं फ्लॅट शीट तयार होते आपल्याला पाहायला मिळालं. एलिमेंट्स विथ अ डल सरफेस, मेटलच्या बाबतीत डलनेस नाही आहे, आपल्याला कोलच्या बाबतीत सांगता येईल. पहा इथं यस कशाच्या बाबतीत येईल, कोलच्या बाबतीत येईल. एलिमेंट्स दॅट ब्रेक ऑन हॅमरिंग, लोखंड किंवा ॲल्युमिनियमवर जर आघात केला तर ते ब्रेक होणार नाही, त्याचा पत्रा किंवा शीट तयार होतो. परंतु ही प्रॉपर्टी कशात आढळते आपल्याला, कोलमध्ये. म्हणजे याच्यामध्ये आयर्न, कॉपर आणि ॲल्युमिनियम ही एक्झाम्पल या प्रत्येक ठिकाणी लिहिता येतील आपल्याला. तर डल सर्फेसमध्ये आणि ब्रेक ऑन हॅमरिंगमध्ये कोलचं एक्झाम्पल आपल्याला लिहिता येईल. लक्षात येते, म्हणजे एलिमेंटनुसार त्याच्या प्रॉपर्टीमध्ये बदल असतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. यू नोटिस दॅट एलिमेंट हॅज अ डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज लाईक लस्टर, देन पेलनेस, मॅलिएबिलिटी ऑर द ब्रिटलनेस. एलिमेंटमध्ये काही प्रॉपर्टी आहेत आपल्याला माहीत आहे. लस्टर म्हणजे त्याला चकाकी असते, बरोबर आहे, त्याच्यामध्ये लस्टर असतं. किंवा पेलनेस, पेल म्हणजे निस्तेज, म्हणजे काही एलिमेंट जे आहेत ते एकदम चकाकी असणारे असतात तर काही निस्तेज असतात. मॅलिएबिलिटी ऑर ब्रिटलनेस, मॅलिएबिलिटी ज्याला आपण वर्धनीयता म्हणतो, म्हणजे त्याचं असं ठोकल्यानंतर पत्र्यामध्ये रूपांतरण होतं, तर काही ब्रिटल असतात म्हणजे त्याचे तुकडे होतात. अकॉर्डिंग टू दॅट एलिमेंट द एलिमेंट्स आर क्लासिफाईड, आणि यानुसार वर्गीकरण जे आहे ते एलिमेंट्स केलं जातं. इन अर्ली टाईम एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड इन टू मेटल्स अँड नॉन मेटल्स, म्हणजे त्या एलिमेंटच्या कुठल्या प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत त्यानुसार त्या एलिमेंटचे मेटल्स आणि नॉन मेटल्स या पद्धतीने क्लासिफिकेशन केलं जातं. मित्रांनो, आपण क्लासिफिकेशनकडे वळतोय, म्हणजे ज्या वेळेला क्लासिफिकेशन करायचं असेल पदार्थांचं कशा पद्धतीने करता येईल त्यानुसार. इन अर्ली टाईम्स एलिमेंट्स आर क्लासिफाईड इन टू मेटल्स अँड नॉन मेटल्स, मेटल्स आणि नॉन मेटल्स, धातू आणि अधातू या पद्धतीने पूर्वीच्या काळी वर्गीकरण केलं जायचं. आफ्टर इन्व्हेन्शन ऑफ अ न्यू एलिमेंट्स अ न्यू टाईप मेटलॉइड इज डिस्कवर्ड. धातू आणि अधातू नंतर आणखीन एक वर्ग वेगळा आला की ज्याच्यामध्ये दोन्हीचे गुणधर्म आढळतात ते म्हणजे मेटलॉइड, धातू सदृश, मराठी आपण मध्ये असं त्याला म्हणतो. द डिटेल्ड स्टडी ऑफ दीज टाईप ऑफ एलिमेंट्स विल बी मेड इन चॅप्टर मेटल्स अँड नॉन मेटल. खरं तर हे मेटलच्या प्रॉपर्टी, नॉन मेटलच्या प्रॉपर्टी किंवा मेटालॉइडच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या पुढच्या टॉपिकमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट एक आपण छोटासा बघणार आहे एक्सपेरिमेंटवरती आधारित, तो आहे टाईप्स ऑफ अ कंपाऊंड, कंपाऊंडचे प्रकार. ठीक आहे, मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंट्स विषयीची माहिती पाहिली आणि तुम्हाला कळालं असेल कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, आज आपण सारांशानं बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं ते. सुरुवातीला हा जो चार्ट दिलेला आहे या चार्टविषयी आपण चर्चा केली, कशाशी रिलेटेड आहे चार्ट तो. तर स्कीमॅटिक सब मायक्रोस्कोपिक पिक्चर ऑफ द टाईप्स ऑफ अ मॅटर नेमली एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर यांच्या आपण जर मॉलिक्युल लेवलला गेलो किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल्स जर पाहिले तर त्यांची रचना कशा प्रकारची असते याची गुणवैशिष्ट्य आपण या चार्टमध्ये पाहिली. त्यानंतर वॉटर अ कंपाऊंड, आपण एक एक्झाम्पल म्हणून कंपाऊंडचं वॉटर मॉलिक्युलची चर्चा केली, त्याच्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर मिक्सचरचं एक्झाम्पल म्हणजे मिल्क, त्याच्याविषयी आपण बघितलं. त्यानंतर जो पॉईंट बघितला तो म्हणजे टाईप्स ऑफ एलिमेंट, एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत वैशिष्ट्यपूर्ण किंवा मूलभूत त्या बघितल्या. आणि या प्रॉपर्टी पाहण्यासाठी हा जो टेबल दिला आहे त्याची माहिती घेतली. आणि साधारणतः दोन वर्ग आपल्याला आढळले की एलिमेंट्समध्ये असे ग्रुप आहे की ज्यांच्यामध्ये ज्यावेळेला आपण हे एलिमेंट्स घासतो सँडपेपरवरती किंवा पॉलिश पेपरवरती म्हणूयात आपण, त्यावेळेला त्याला चकाकी येते. जर समजा त्याच्यावर हॅमरिंग केलं तर त्याचं पत्र्यामध्ये रूपांतर होतं. तर काही एलिमेंट्स असे आहेत की जे मुळात त्यांचा सरफेस डल आहे, जरी घासले तरी ते डलच राहतात, आणि जर हॅमरिंग केलं तर त्याचे तुकडे होतात. आणि यानुसार मेटल्स, नॉन मेटल्स प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर काही एलिमेंट्स असे आहेत की जे मेटलचे आणि नॉन मेटलच्या दोन्ही प्रकारच्या प्रॉपर्टी दाखवतात, त्याला आपण मेटलॉइड्स असं म्हणतो. आणि हे जे मेटल्स, नॉन मेटल किंवा मेटलॉइड्स आहेत यांच्याविषयीची माहिती आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. आता या टॉपिकमधील जो उर्वरित भाग आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ अ कंपाऊंड, त्याविषयीची माहिती आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मला वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, आणि जो उर्वरित या टॉपिकचा भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.